टेंभुर्णीचं बसस्थानक विविध समस्यांसह अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलं असून पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. टेंभुर्णी बसस्थानक समस्यांचं आगार बनलं असून प्रवाशांना साधं पिण्याचं पाणीही या ठिकाणी मिळत नसल्यानं घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यामुळं बसस्थानकामध्ये पिण्याच्या पाण्याची ताबडतोब सोय करावी अशी प्रवाशातून मागणी करण्यात येत आहे. टेंभुर्णी बसस्थानक हे सोलापूर पुणे महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथून पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक, धुळे, मराठवाड्यातील लातूर, नांदेड तसंच आंध्र प्रदेशातून आणि सोलापूर, हैदराबाद, कर्नाटक राज्यातील सुमारे 700 वर बसेस दररोज ये जा करतात. यामुळं टेंभुर्णी बसस्थानकावर दिवसरात्र हजारो प्रवाशांची वर्दळ सुरू असते. येथूनच पंढरपूरसारखे मोठे तीर्थक्षेत्र जवळ असल्यानं सतत प्रवासी ये जा करतात. तसंच मराठी, कन्नड, तेलुगू भाषिक हे सर्वच प्रवासी मोठ्या संख्येनं येतात. यामुळं टेंभुर्णी बसस्थानकामध्ये सतत गर्दी असूनही येथे प्रवाशांना अनेक सुविधांपासून वंचित राहावं लागत असल्यानं त्यांचा कोंडमारा होत आहे. येथे साधं पिण्याचं पाणीही मिळू शकत नाही, यामुळं तीव्र संताप व्यक्त होत आहे. उन्हाच्या झळ्या वाढू लागल्यामुळं सामान्य प्रवाशांची पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. गेल्या 2 वर्षांपासून येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा पाईप तुटल्यानं ती बंद पडली आहे. बसस्थानकासमोर दोन्ही गेटच्या बाजूला अवैध टपऱ्यांमुळे अतिक्रमणाचा विळखा घातला असल्यानं बसेस ये जा करताना चालकांना कसरत करावी लागते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी येथे एकही पोलीस कर्मचारी उपलब्ध नसल्यानं चोऱ्या, शाळकरी मुली, महिलांची छेडछाड होण्याच्या घटना घडत आहेत. याकडेही गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बसस्थानक परिसरामध्ये सुलभ शौचालयाजवळ आणि मुतारीजवळ पाण्याची डबकी साचल्यानं पाणी वाहून जाणारं ड्रेनेज लाईन या ठिकाणी नसल्यानं घाणीचंही मोठं साम्राज्य आहे. या ठिकाणी मोकाट, जनावरे, गुरे यांचा मुक्त वावर आहे. हे प्राणी प्रवाशांमधूनही वावरतात. बाद ह्या उन्हाळ्यासाठी तुम्ही स्टँड मध्ये पाण्याची सोय काय काय तरी करावी लागणार आहे ना? पाण्याची सोय किती दिवस पाण्याची सोय नाही काय तर कंटिन्यू तुम्ही नाही, त्याच्यामुळे मी तसं फिक्स दिवस सांगू शकत नाही. रेग्युलर कंट्रोल असतं म्हणजे सांगितलं असतं एवढ्या दिवसापासून. आता सध्या तर नाही फक्त अडचणी काय घेतल्या स्टँडच्या स्टँडच्या अडचणी दुसरं काय नाही. मोकर जाणवणार काय प्रवासी वाहतूकचा काय त्रास गाड्याचा वगैरे खाजगीवाले येतील पण ते आम्ही हाकडून लावतो. हाकडून लावली जाते ती समजा आता 4-5 गाड्या का आत आहेत त्या गाड्या ती कुठल्या येते खाजगी मध्ये का तुमच्याकडचे? आता 5 गाड्या लावल्या त्या इथं कुठं आतल्या साईडला लावलेले ती म्हणते आम्ही माणसं सोडायला आलो इथं एस टीला माणसं सोडायला आलो इथं. पाण्याच्या डबक्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. यामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.